स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज तुम्हाला मी हदग्याचं झाड दाखवणार आहे. हे हदग्याचं झाड आहे आणि या झाडावरून आपण आता फुलं तोडून घेणार आहोत. पावसाळ्याच्या तोंडावर हदग्याच्या झाडाला आता रोज 10 ते 15 फुलं निघतात. ही फुलं खूप औषधी असतात. आयुर्वेदामध्ये या फुलांचं खूप महत्त्व आहे. वात पित्त कफ नाशक ही फुलं असतात आणि ही फुलं घराच्या जवळ जर एखादं झाड लावलं तर आपल्याला ऑक्सिजन देतं. तसेच या झाडावर वेगवेगळे पक्षी बसतात. पक्ष्यांना हे झाड खूप आवडतं. त्यामुळे घराच्या भोवती पक्ष्यांचा चिवचिवाट आपल्या राहतो. पोपट फुलपाखरं चिमण्या असे वेगवेगळे पक्षी याच्यावर बसतात. आता ही हदग्याची फ्रेश फुलं तोडली आहेत आपण. अशा पद्धतीची ही फुलं लागतात आणि याच फुलांपासून नंतर शेंगा पण आपल्याला खायला मिळतात. अशा पद्धतीची ही आपली फ्रेश तोडलेली हदग्याची फुलं आहेत. हदग्याच्या फुलापासून वेगवेगळ्या भाज्या तसेच भजी करण्यासाठी ह्या फुलांचा आपण वापर करतो. आणि हदग्याची जी कोळी पानं आहेत झाडाची त्याच्यापासूनसुद्धा भाजी तयार करता येते. अशा पद्धतीचं तसेच ही फुलं तोडली नाही तर याच फुलांपासून शेवग्याच्या जशा शेंगा असतात तशा याच हदग्याच्या फुलांपासून शेंगा तयार होतात आणि या शेंगांपासूनसुद्धा आपल्याला भाजी तयार करता येते. हदग्याची फुलं म्हणलं की आपल्याला भजी आठवतात आणि त्याच भजीबरोबर आपण पौष्टिक असं मटकीचं सूप बनवलं आहे. आणि भजी जास्ती वेळ कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. अशा पद्धतीची कुरकुरीत आपली ही भजी जास्ती वेळ कुरकुरीत कशी ठेवायची त्याचा आजचा हा व्हिडिओ आहे. हदग्याची आपण झाडाची फ्रेश तोडलेली फुलं घेतलेली आहेत आणि ह्याच फुलांमधला हा तुराक आतला काढायचा आहे. एक छोटासा बारीक असा धागा असतो तो काढून टाकायचा ज्यामुळे ही भजी कडू होत नाहीत. अशा पद्धतीचा आत्ता मी दाखवला आहे कसा काढायचा तो. ही झाडाची आपण आत्ता तोडून आणलेली फुलं आहेत आणि ही फ्रेश फुलं आपण आत्ता यांची भजी करतो आहे. पण जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळाली तर अशी हदग्याची फुलं नक्की घ्या. आता आपण झाडाची तोडून आणलेली फुलं आहेत त्यांना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. निसर्गामध्ये स्वतः उगवलेली जी झाडं पानं फुलं असतात त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे कधी जर अशा पद्धतीची रानभाज्या मिळाल्या तर नक्की खाव्यात. आता आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे. आपण किती भजी करणार आहोत त्या प्रमाणामध्ये आपण साहित्य घ्यायचं आहे. आता आपण हे 4 जणांना खाता येतील अशा पद्धतीची भजी तयार करतो आहे. आता आपण ओवा पण मिक्सरला काढतो आहे त्यामुळे पोट दुखत नाही. आता आपण 1 वाटी आपण डाळीचं पीठ आणि 1/4 वाटी 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हिरवी मिरचीची आता पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. कोथिंबीर हिरवी मिरची आणि ओव्याची पेस्ट आहे ही. आता आपण 1 वाटी डाळीचं पिठाला आपण 1 चमचा मीठ घेतलं आहे आणि 1/2 चमचा हळद घेतली आहे आणि 1/2 चमचाच आपण लाल तिखट घेतलं आहे. हिरवी मिरची घातलेली असल्यामुळे तिखट प्रमाणात घालायचं आहे. मिठाचं प्रमाण नेहमी वाटीला 1 चमचा या प्रमाणामध्ये घेतलं तर प्रमाणाबरोबर मीठ कमी जास्ती होत नाही. एकदम परफेक्ट मीठ पडतं. आता व्यवस्थित भज्याचं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम दाटसर पण ठेवायचं नाही आहे आणि एकदम लिक्विडी पण ठेवायचं नाही आहे. पीठ असं कालवायचं आहे की फूल आपण पिठामध्ये बुडवल्यानंतर व्यवस्थित पीठ फुलाला चिकटलं पाहिजे. जर तुम्ही जास्ती पातळ पीठ बनवलं तर आपण भजी तयार करणार आहोत ती ऑइली होतात. आता चिमूटभर आपण सोडा घातला आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर छान फेटायचं आहे म्हणजे भजी कुरकुरीत आणि हलकी होतं. आता आपली भजी आणि फुलं रेडी आहेत.
आता फुलामध्ये आपलं फूल आहे ते पिठामध्ये असं पद्धतीने डिप करायचं आहे आणि व्यवस्थित फुलाला पीठ चिकटलं पाहिजे अशा पद्धतीनं आपलं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. ही भजी खायला खूप छान कुरकुरीत लागतात, जबरदस्त टेस्ट असते फुलांची आणि औषधी पण असतात, त्यामुळे ही औषधी फुलांची भजी आज आपण तयार करतो आहे. सर्वांनाच ही हदग्याची फुलांची भजी खायला आवडतात. जर ही भजी ज्या आधी करून ठेवायची असतील तर तांदळाच्या पिठामुळे जास्त वेळ ही भजी कुरकुरीत राहतात. घरामध्ये तयार करा अशा पद्धतीची कुरकुरीत हदग्याच्या फुलांची भजी आणि त्याच्याबरोबर मीठ टाकलेली हिरवी मिरची. कशी वाटली तुम्हाला ही आपली हदग्याच्या फुलांची रेसिपी? रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या हदग्याच्या फुलांच्या आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत, त्या पण नक्की बघा. आणि आपण हदग्याच्या फुलांबरोबर अशा पद्धतीचं मटकीचं सूप तयार केलेलं आहे. सूपची रेसिपी पण माझ्या चॅनलवर मी टाकलेली आहे. ती एकदम झटपट बनणारं हे मटकीचं हेल्दी सूप आहे आणि त्याच्याबरोबर अशा पद्धतीची रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी, इम्युनिटी बूस्टर, वात पित्त कफ या चा नाश करणारी आपली ही हदग्याची फुलं यांची रेसिपी नक्की करा. आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.